पुण्यातल्या एमजी रोडवर असणाऱ्या एटीएम मध्ये स्कीमर लावण्यात आला होता। याचा तपास पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी केलाय। एमजी रोडवर असलेल्या एका नामांकित बँकेच्या एटीएम मध्ये असं स्कीमर बसवल्याची शंका बँकेला आली होती। त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली। माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक कदम तपासणीसाठी बँकेत गेले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला। एटीएम मध्ये स्कीमर लावणारा व्यक्ती हेल्मेट घालून आला होता, मात्र स्कीमर लावून तो गेला। तेवढ्या वेळेत एटीएम मध्ये कोणीही आलं नाही म्हणून मोठा धोका टळला। अशा पद्धतीने अनेक एटीएम मध्ये स्कीमर लावून लुटण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत। पुणे शहर पोलीस निरीक्षक यांनी हे स्कीमर कसे लावले जातात याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल केलाय। एटीएम मध्ये स्कीमर लावणारा चोर कशा पद्धतीने हे सगळं करतोय ते सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय। या कॅमेरा ज्या ठिकाणी आपण पासवर्ड टाकतो त्या ठिकाणी हा कॅमेरा असा लावलेला असतो आणि वरून काय होतं की जेव्हा पासवर्ड टाकलेला असतो त्यावेळेस सायमल्टेनियसली तो पासवर्ड पण चोरला जातो। या सगळ्या गोष्टींमुळं नवीन कार्ड बनवता येते आणि पासवर्डही माहीत असल्यामुळं नवीन बनवलेलं कार्ड आणि पासवर्ड याचं कॉम्बिनेशन वापरून ज्या माणसाचं कार्ड आहे त्याच्या बँकेच्या अकाउंटमधून पैसे चोरले जातात। अशा पद्धतीची घटना घडू शकते। लोकांनी काळजी काय घ्यावी बेसिकली याच्यामध्ये? यामध्ये दोन गोष्टीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे। पहिली गोष्ट आहे की हा जो पार्ट आहे हा एक्सटर्नली लावलेला आहे, तुम्ही जर याला असं हलवलं तरी हलतो आणि निघतो। आणि दुसरं आहे, ज्यावेळेस तुम्ही पासवर्ड टाकणार असाल त्यावेळी जर एक वर कॅमेरा असला तरी तुम्ही जर हात लावून पासवर्ड टाकला तर तुमचा पासवर्डसुद्धा सेफ राहू शकतो आणि स्वतःचं कार्ड आणि स्वतःचं अकाउंट आपण सेफ ठेवू शकतो। सर, याचा अनुभव कसा आला तुम्हाला? कारण तुम्ही त्या व्हिडिओमध्ये दिसतात आणि हे म्हणजे माहिती मिळाली होती की कसं गेलं? जेव्हा बँकेचे ऑफिसर्स त्या ठिकाणी भेट दिले त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी काहीतरी गडबड झालेली आहे आणि त्यांनी त्यांच्या इंजिनियरला बोलून व्हेरीफाय केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की स्कीमर त्या ठिकाणी लावलेला आहे। काय तपास सुरू आहे पुढे सगळ्याचा? याची स्टेशन डायरीला आम्ही नोंद केलेली आहे आणि पुढचा तपास चालू आहे। इथून पुढे तुम्ही सगळे जे बँक एटीएम वाले आहे जे लोक ग्राहक जातात आणि किंवा बँकवाले त्यांना आव्हान काय करायला असे प्रकार? कारण हे धक्कादायक प्रकार आहे। निश्चितच आम्ही आमच्या पोलिसांतर्फे आव्हान करू इच्छितो की अशा प्रकारच्या एटीएम मध्ये जेव्हा तुम्ही कार्ड इन्सर्ट कराल त्यावेळेस तुम्ही काळजी घ्या की ते तुमचं कार्ड स्कीमर मार्फत डुप्लिकेट केलं जाऊ नये आणि त्यासाठी मी ज्या दोन आयडिया सांगितल्या त्या वापरा। याबरोबरच आमच्या पेट्रोलिंगच्या दरम्यान आमच्या सगळं बीट मार्शलला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना आम्ही सांगून ठेवलेले आहे की प्रत्येक एटीएमला भेट द्या आणि आपण व्हेरीफाय करा की त्या ठिकाणी स्कीमर लावलेला आहे का। बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप करून त्यांनाही माहिती देणं चालू आहे, जेणेकरून सर्व बाजूंनी काळजी घेतल्याच्यानंतर असा प्रकार परत होणार नाही।